नाशिक महानगरपालिका रुग्णालयांची अनास्था पुन्हा उघडकीस आलेली आहे। रुग्णालयाच्या बाहेर रस्त्यावरच एका रिक्षात एका महिलेची प्रसूती झाली। रुग्णालयात सिस्टर आया डॉक्टर कोणीच उपस्थित नव्हता आणि त्यामुळे प्रसूती काळा जेव्हा असह्य झाल्या तेव्हा भर रस्त्यात रिक्षातच महिला बाळंतीण झाली। श्रेया साकेत असे या महिलेचं नाव आहे। सुदैवाने बाळ बाळंतीण दोघेही सुरक्षित आहेत, मात्र रुग्णालयाची अनास्था या घटनेमुळे अधोरेखित होते आहे। रुग्णालयामध्ये सिस्टर आया किंवा डॉक्टर उपस्थित नव्हते आणि त्यामुळे असह्य प्रसूती कळांनी वेदनांनी त्रस्त असलेल्या या महिलेला अखेर रिक्षातच तिची प्रसूती करावी लागली। नाशिकमध्ये ही घटना घडलेली आहे। सावित्रीबाई फुले रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार आहे। दुसऱ्या रुग्णालयात जाताना या महिलेची प्रसूती रिक्षातच झाली। दिंडोरी रोडवरील सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहातील हा धक्कादायक प्रकार आहे। डॉक्टर नर्सेस हे रुग्णालयात नसल्याने या महिलेची प्रसूती दुसऱ्या रुग्णालयात जाताना रिक्षातच झाली। पालिका रुग्णालयांमध्ये पुरेशा आरोग्य सुविधांअभावी रुग्णांचे नेमके काय हाल होत असतील त्याचं उदाहरण द्यायला ही एक घटना पुरेशी आहे।